आदिवासी संस्कृति के जतन और समाज की एकजुटता के लिए टिटवाला में भव्य आदिवासी संस्कृति संवर्धन मेलावे का आयोजन हुआ। आदिवासी समन्वयक समिति द्वारा टिटवाला महोत्सव मैदान में आयोजित कार्यक्रम में कल्याण, टिटवाला, मुंबई सहित नागपुर, पुणे, नासिक तथा अहमदनगर आदि लगभग पूरे राज्य से आए हुए आदिवासी समाज के लोग उपस्थित थे। इस विशाल सम्मेलन में शिवसेना के विधायक विश्वनाथ भोईर, पूर्व नगर सेवक गोरख जाधव, शिवसेना नेता विजय देशेकर सहित अन्य मान्यवर उपस्थित थे, जिन्होंने आदिवासियों को संबोधित किया। कार्यक्रम में आदिवासी समाज की संस्कृति, परंपरा और वेशभूषा का प्रदर्शन किया गया। आदिवासी समन्वयक समिति की अध्यक्षा एवं पूर्व नगर सेविका शीतल मंडारी ने बताया कि कल्याण, मुंबई सहित संपूर्ण राज्य में लाखों की संख्या में आदिवासी समाज है जो बिखरा हुआ है, उन्हें एक साथ लाकर एकजुटता निर्माण करना जरूरी है। बढ़ते शहरीकरण के कारण आदिवासियों की नई पीढ़ी उनकी संस्कृति, परंपरा और पारंपरिक वेशभूषा से दूर होती जा रही है, इसलिए नई पीढ़ी को समाज की संस्कृति से अवगत कराने एवं आदिवासी परंपरा के जतन हेतु ये मेलावा आयोजित किया गया। संस्कृति मेला ठेवला याचं कारण आहे की 45 जाती जमाती हा सगळा एकत्र यायला पाहिजे, त्यांना आपली संस्कृती कळायला पाहिजे, वेशभूषा कळायला पाहिजे। जात पडताळणीच्या टायमाला जेव्हा आमच्या मुलांना विचारले जातं, जी मुलं इकडे जन्माला आली सिटीमध्ये, त्यांना आमची संस्कृती वेशभूषा माहीत नाही आहे आणि ती त्यांना कळावी आणि ते सगळ्यांना त्यासाठी कळण्यासाठी हा आयोजन केलेला आहे। त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात, व्हॅलिडिटी कॅन्सल होतात, मुलांना आमचे सण माहीत नाही आहे, संस्कृती माहीत नाही, त्यांना वेशभूषा कशाला म्हणतात, त्याला काय म्हणतात हे सुद्धा त्यांना माहीत नाही। त्यामुळे हा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे आणि आपल्या इथे बरेच कल्याण डोंबिवलीमध्ये बरेचसे लोक आहे, ती सगळे एकत्र यावे, सगळ्या जातीतल्या आपल्या सगळ्याजणी एकत्र यावं, हा आमचा उद्देश आहे या कार्यक्रमाचा। आणि खरं म्हणजे या कार्यक्रमाला विशेषकर देशेकर साहेबांनी खूप मदत केली, जसं आम्हाला ग्राउंड मिळत नव्हतं तर ग्राउंड मिळवून दिलेलं आहे त्यांनी। बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांना ज्या अडचणी आल्या त्या प्रत्येक वेळेस आमच्यासोबत उभे राहिले। पण विश्वनाथ भोईर हे त्यांचे स्थानिक आमदार असे आमच्या शिवसेनेचे आहे आणि ते इकडं आले, त्यांना आम्ही विनंती केली आणि साहेब इकडे येऊन त्यांना सांगितलं की आदिवासी भरपूर आहे, लोक आहे, पण काही लोक बोलत नाही आहे आणि इकडे आदिवासी संस्कृतीसाठी आम्हाला एक आदिवासी भवन पाहिजे ने। काही मुलं इतके हुशार आहे पण पैशाच्या अवधे मागे राहतात, ते कलेक्टर होऊ शकतात, ते सगळ्या पोस्ट मोठ्या मोठ्या पोस्टवर जाऊ शकतात, पण त्यांच्याकडे अभ्यास करायला जागासुद्धा नाही आहे। त्यामुळे मी त्यांच्याकडे एक मागणी केली की आदिवासी भवन व्हावं, तिथं अभ्यासिका व्हावा, त्या मुलांना UPSC च्या परीक्षेचं मार्गदर्शन व्हावं, 10वीनंतर आपण काय करिअर करावं असे सगळं फ्रीमध्ये करावं आणि सगळ्या मुलांना इकडे आले आपली संस्कृती कळावी, हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि याच आदिवासी जो बांधव आहे हा अजून उपेक्षित आहे, बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असतो आणि मग त्याला कुठेतरी वाचा फोडावी यासाठी सर्व मान्यवरांनी विविध प्रकारे मार्गदर्शन केलं आणि याच्यात या आदिवासी समाज बांधवाचा या मांडा टिटवाळा परिसरात देखील इथे वास्तव्यात आहे, पण कुठेतरी त्यांना काही कमी पडत असेल तर मी आमच्या टिटवाळा महोत्सव समितीच्या वतीने मी त्यांना आव्हान केलं आहे किंवा आश्वासन दिलं आहे असं बोलता येईल की जर त्यांच्याकडे आदिवासी भवनासाठी त्यांना जर जागा उपलब्ध नाही झाली तर मी माझ्या वतीने 2 गुंठे जागा अभ्यासिका करण्यासाठी, आदिवासी भवन तर 2 गुंठ्यात बसणार नाही पण त्यांच्यासाठी MPSC UPSC पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र अभ्यासिका बनण्यासाठी आपण त्यांना निश्चितच 2 गुंठे जागेचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे हा आदिवासी संस्कृती संवर्धन टिटवाळ्यातला पहिला मेळावा यशस्वी पार पाडलेला आहे, धन्यवाद। कार्यक्रम का आयोजन आदिवासी समन्वयक समिति की अध्यक्षा शीतल मंडारी, उपाध्यक्ष शीला नवाले, सचिव रामनाथ भोजने, नवनाथ मुंडे, मंगाजी तलपाड़े और सदानंद चौधरी आदि ने किया। आकिब शेख, जीवार्ता न्यूज, कल्याण।